तन्वेश पाटील, जर्सी क्रमांक 13, नाव आहे दिवेश पाटील, राज्यस्तरीय कबड्डी प्लेयर। निलय पाटील जर्सी क्रमांक 47, करण पाटील, रोहित सुतार 14, जर्सी क्रमांक 15 14। आपका नाम क्या है? केवल पाटील। मधल्या पॅशेस मध्ये दापोड्याची मंडळी आहे, आपण स्टेज वर बसा। दोन्ही 1 नंबर आणि 2 नंबर मॅच लागलेले आहे, आपण स्टेज वर बसून मॅच व्यवस्थित बघा, मध्ये गर्दी करू नका प्लीज। क्या बात है, एक मैदान में भाई है केवल पाटील और दूसरे मैदान में उनके बड़े भाई है नयन पाटील। दोनों भाई कबड्डी वीर तानाजी दापोड़े टीम में खेलते हुए। तो या अपन ग्राउंड क्रमांक 4 वर चर्चा है, ग्राउंड क्रमांक 4 वरच्या दोन्ही टीमची चर्चा आहे। जय बजरंग वासिन जिंकणार की हनुमान सेवा कल्याण, चर्चा या मॅचची महाराष्ट्रात आहे। मॅच चालू होण्या अगोदर मात्र प्रिन्स व्ह्यूअर कमेंट्स येत आहेत। अजय आहेर अँड टीम हनुमान सेवा, टीएमसी ठाणे, आशिष शिंदे टीम इन प्लेयर हनुमान सेवा आपण पाहत आहेत। दिग्गज आयोजक त्यांचंही कबड्डी स्पर्धेचं जिल्हास्तरीय असतं। तर जय बजरंग क्रीडा मंडळ वासिन या ठिकाणी, असलम इनामदार प्रो कबड्डी स्टार मंडल की टीम, दापोडे गावचे समाजसेवक 40+ चे उत्कृष्ट खेळाडू मंदाज लक्ष्मण पाटील साहेब, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। त्यानंतर सुरेखन दादा आणि अनिल गोपीनाथ पाटील, आपण देखील मुख्य व्यासपीठावर बसायचं आहे। कोणीही मैदानात गर्दी करू नये। मी सर्व दापोडे गावातील सर्व खेळाडू ग्रामस्थ यांना विनंती करतो, चला अजिंक्य पाटील माजी सरपंच, एक युवा सरपंच माजी सन्माननीय करण पाटील साहेब, आपण देखील मुख्य व्यासपीठावर बसायचं आहे। हॅलो, चला स्वर्गीय सुकीर पांडुरंग पाटील क्रीडांकन क्रमांक 3 वर आपण आहोत, वीर तानाजी चषक 2024 भिवंडी, हुतात्मा कालवार 14 पॉइंट, तर भिवंडी तालुक्यातील संघ 12, हुतात्मा कालवार। संपूर्ण महाराष्ट्र प्रेक्षक आपलं वीर तानाजी क्रीडा मंडळ कडनं लाईव्ह वर हार्दिक स्वागत। पात्र ऐकत्र ठोसात ठोसा सामना। चला आमच्या वीर तानाजी क्रीडा मंडळाचे सर्व स्वयंसेवक यांना विनंती करतो की दोन्ही क्रीडांगण क्रमांक 1 व 2 वर आपल्या जो वीर तानाजी क्रीडा मंडळाचा सामना आहे, आपण व्यासपीठावर बसून सामना पाहायचा आहे। सर्वांना विनंती, मध्ये उभे नका राहू, एका साईडला उभे राहा। तुम्हाला उभं राहायचं असेल राहा, पण एका साईडला बॅरिकेडला पकडून राहा। मध्ये कशाला उभे राहता, लाईव्ह चालू आहे, समजून घ्या। वारंवार तुम्हाला पुकारा देतोय, समजायला पाहिजे। एका साईडला उभे राहा ना, किती वेळा तुम्हाला पुकारा द्यायचा, लाईव्ह चालू आहे। तुमच्यामुळे दुसरे लोक येत उभे राहतात। युवा सेनेचे अजिंक्य पाटील, आपण व्यासपीठावर बसायचं आहे। माजी सरपंच करण पाटील साहेब, आपण देखील व्यासपीठावर बसायचं आहे। आणि बाकी छोटी पोरांना आपण सांगा का साईडला बसा। चला सन्माननीय करण पाटील साहेब आणि युवा सेनेचे अजिंक्य पाटील, आपण व्यासपीठावर बसायचं आहे। मेहुल पाटील, आपण इतर मुलांना सांगा का आपण साईडला उभं राहायचं आहे।
झाले त्याचा सन्मान त्याचा. वीर धनाजी चषक 2024 ही आमची भव्य दिव्य स्पर्धा दिनांक 15 फेब्रुवारी पासून सुरू आहे. 20 फेब्रुवारी पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. आणि खरोखरच या स्पर्धेला ज्या आमच्या गावातील दानशूर व्यक्तींनी आम्हाला बहुमौल्य असं सहकार्य दिलं त्यामध्ये आपण सुसज्ज अशी प्रेक्षक गॅलरी पाहतो. स्वर्गीय महेंद्र सखाराम पाटील या नावाने एक प्रेक्षक गॅलरी आहे. त्यानंतर स्वर्गीय तुलशीराम आत्माराम पाटील यांच्या नावाने एक प्रेक्षक गॅलरी आपण पाहत आहोत. त्यानंतर कैलासवासी रेवंतीबाई अशोक पाटील यांच्या नावाने आपण एक प्रेक्षक गॅलरी पाहत आहोत. ती स्पॉन्सर केलेली आहे आपल्याला आर डी धाबा यांच्याकडून जे स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. त्यानंतर आम्हाला जे क्रीडांगण आपण पाहत आहोत क्रीडांगण क्रमांक 1 कैलासवासी सुभाष विठ्ठल पाटील या नावाने ओळखलं जाणारे क्रीडांगण आहे. त्यानंतर क्रीडांगण क्रमांक 2 कैलासवासी तुकाराम माधू पाटील यांच्या नावाने ओळखलं जाणारे क्रीडांगण क्रमांक 2 आहे. त्यानंतर कैलासवासी सुकीर पांडुरंग पाटील यांच्या नावाने ओळखलं जाणारे क्रीडांगण क्रमांक 3 आहे. कैलासवासी हरिचंद्र भाऊ पाटील यांच्या नावाने ओळखलं जाणारं क्रीडांगण क्रमांक 4 आहे. त्यानंतर पुरुष अ गटासाठी आम्हाला पारितोषिक आलेले आहे. स्वर्गीय तुलशीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कुंदन तुलशीराम पाटील यांच्याकडून अंतिम विजय संघात भव्य ट्रॉफी. त्यानंतर स्वर्गीय गौरीबाई दशरथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कमलाकर दशरथ पाटील यांच्याकडून अंतिम उपविजय संघात भव्य ट्रॉफी. त्यानंतर स्वर्गीय कृष्णा काला पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार आतिश भागीरथ पाटील यांच्याकडून उपउपांत्य संघात ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर स्वर्गीय हरिचंद्र भाऊ पाटील भजन सम्राट यांच्यामार्फत चंद्रकांत कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ उपउपांत्य ट्रॉफी श्री विश्राम हरिचंद्र पाटील व दिनेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून बहाल झालेली आहे. त्यानंतर पुरुष गटासाठी मालिकावीर स्वर्गीय सालूबाई नथू पाटील यांच्या स्मरणार्थ पोलीस पाटील विजय पाटील यांच्याकडून प्राप्त झालेले आहे. त्यानंतर मालिकावीर प्रशांत गजानन पाटील यांच्याकडून उत्कृष्ट चढाई स्वर्गीय दीपक कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ अक्षय दीपक पाटील यांच्याकडून बहाल झालेले आहे. त्यानंतर उत्कृष्ट पकड स्वर्गीय सुकीर पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ कमलाबाई सुकीर पाटील यांच्याकडून देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुरुष ब गट स्वर्गीय तुलशीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय कुंदन तुलशीराम पाटील यांच्याकडून अंतिम विजय संघात ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर पुरुष ब गटासाठी स्वर्गीय गौरीबाई दशरथ पाटील यांच्या स्मरणार्थ दत्ता दशरथ पाटील यांच्याकडून अंतिम उपविजय संघात ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर स्वर्गीय तुलशीबाई बाबू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रकाश बाबू पाटील यांच्याकडून उपउपांत्य संघात ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर स्वर्गीय अर्चंद्र भाऊ पाटील भजन सम्राट व स्वर्गीय चंद्रकांत कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ उपउपांत्य संघात श्री विश्राम हरिचंद्र पाटील व श्री दिनेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर मालिकावीर जी टी व्ही बहाल झालेली आहे स्वर्गीय रामनाथ रघुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री नितीन रामनाथ पाटील यांच्याकडून टी व्ही प्राप्त झालेली आहे. त्यानंतर मालिकावीर डॉक्टर विनायक अशोक पाटील सर यांच्याकडून बहाल झालेली आहे. उत्कृष्ट चढाई स्वर्गीय सुकीर पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती कमला सुकीर पाटील यांच्याकडून बहाल झालेली आहे. त्यानंतर उत्कृष्ट पकड स्वर्गीय सुरेश शेठ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री करण सुरेश पाटील यांच्याकडून बहाल झालेली आहे. त्यानंतर मॅन ऑफ द डे पुरुष अ गट ब गट महिला गट स्वर्गीय तुलशीराम आत्माराम पाटील यांच्याकडून सन्माननीय कुंदन तुलशीराम पाटील यांच्याकडून बहाल झालेली आहे. त्यानंतर स्वर्गीय विकास केसरीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ संदेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून ट्रॉफी आहे. त्यानंतर हनुमान सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ विकी मोहन पाटील यांच्याकडून बॅग आलेली आहे.
त्यानंतर ओमसाई रिक्षा युनियन कडून देखील बॅग देण्यात आलेले आहे. त्यानंतर प्रल्हाद जयराम पाटील यांच्याकडून मेडल बहाल झालेला आहे. त्यानंतर महिला गटासाठी पारितोषिक आलेले आहे. स्वर्गीय तुलशीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय कुंदन तुलशीराम पाटील यांकडून अंतिम विजयी ट्रॉफी. त्यानंतर स्वर्गीय दगडू दादू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री नितेश अनंत पाटील यांच्याकडून उपविजय संघात ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर स्वर्गीय शुभांगी पाटील यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानदेव गणपत पाटील यांच्याकडून उपउपांत्य संघात ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर स्वर्गीय अर्चंद्र भाऊ पाटील भजन सम्राट व स्वर्गीय चंद्रकांत कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ उपउपांत्य संघात ट्रॉफी श्री विश्राम हरिचंद्र पाटील व दिनेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून बाल झालेले आहे. त्यानंतर मालिकावीर टीव्ही स्वर्गीय नितीन वामत पाटील व स्वर्गीय माया सागर पाटील यांच्या स्मरणार्थ समाजसेवक सागर वामन पाटील यांच्याकडून टीव्ही बाल झालेली आहे. त्यानंतर मालिकावीर स्वर्गीय किशोर बलिराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार प्रज्ञा किशोर पाटील यांच्याकडून बाल झालेले आहे. उत्कृष्ट चढाई स्वर्गीय सुकीर पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती कमला सुकीर पाटील यांच्याकडून बाल झालेले आहे. उत्कृष्ट पगड स्वर्गीय सुरेश शेठ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय करण सुरेश पाटील यांच्याकडून बाल झालेले आहे. आणि पहिल्यांदाच वीर तानाजी चषकमध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून 36 सायकल देण्यात आलेली आहे. आणि त्या आमच्या गावातील दानशूर व्यक्तींनी या सायकल बहाल दिलेले आहेत. त्यामध्ये दिनेश अनंता पाटील 1 सायकल, राजेंद्र एकनाथ पाटील 1 सायकल, चिंतामण रामकृष्ण पाटील माजी सरपंच यांच्याकडून 2 सायकल, श्री प्रतीश विलास पाटील यांच्याकडून 1 सायकल, संभाजी लक्ष्मण पाटील समाजसेवक यांच्याकडून 1 सायकल, गोरख कृष्णा पाटील यांच्याकडून 1 सायकल, हरिदास केसरीनाथ पाटील यांच्याकडून 1 सायकल, अनिल सदाशिव पाटील यांच्याकडून 1 सायकल, आनंद लक्ष्मण पाटील यांच्याकडून 1 सायकल, संतोष एकनाथ पाटील यांच्याकडून 1 सायकल, श्री शिवनाथ बाबू पाटील यांच्याकडून 1 सायकल, कैलासवासी सुरेश सदाशिव पाटील यांच्या स्मरणार्थ नितीन सुरेश पाटील यांच्याकडून 1 सायकल, कैलासवासी रामदास शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री देवानंद रामदास पाटील यांच्याकडून 1 सायकल, कैलासवासी सुकीर पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ श्री राम सुकीर पाटील यांच्याकडून 1 सायकल, कैलासवासी प्रभाकर मारुती पाटील यांच्या स्मरणार्थ श्री मयूर प्रभाकर पाटील यांच्याकडून 1 सायकल, कैलासवासी औसाबाई सखाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री गोविंद सखाराम पाटील यांच्या मार्फत 1 सायकल, कैलासवासी भास्कर माधू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री सचिन भास्कर पाटील यांच्याकडून 1 सायकल, कैलासवासी गौराबाई दशरथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री दत्ता दशरथ पाटील यांच्याकडून 1 सायकल, स्वर्गीय सुभाष विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ श्री दुर्वन विठ्ठल पाटील यांच्याकडून 1 सायकल, स्वर्गीय मनोहर शांताराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार विकास प्रकाश पाटील यांच्याकडून 1 सायकल, कैलासवासी रोहिदास श्रीपद पाटील यांच्या स्मरणार्थ श्री आतिश रोहिदास पाटील यांच्याकडून 1 सायकल बहाल झालेले आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण भव्य दिव्य अशी स्पर्धा पाहत आहोत. खरोखरच ज्याने अथक परिश्रम करून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडत आहेत अशी आमची वीर तानाजी क्रीडा मंडळाची कमिटी, मंडल कमिटी, त्यामध्ये सन्माननीय अध्यक्ष कुंदन पाटील साहेब, त्यानंतर कार्याध्यक्ष सन्माननीय प्रकाश पाटील, तसेच उपाध्यक्ष माजी अजीव अध्यक्ष कैलासवासी रोहिताजी पाटील साहेब, तसेच माजी अध्यक्ष कैलासवासी सुभाष पाटील साहेब. वीर तानाजी क्रीडा मंडळाची ही कमिटी आहे मित्रांनो, आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहतात. विद्यमान अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब, कार्याध्यक्ष प्रकाशजी पाटील साहेब, तसेच उपाध्यक्ष संभाजी पाटील, उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, उपाध्यक्ष मुकेश पाटील, उपाध्यक्ष श्री सुहास पाटील, सचिव श्री ज्ञानदेव पाटील, खजिनदार दिनेश पाटील, सहसचिव कमलाकर पाटील, तसेच सहखजिनदार संजू पाटील, सदस्य प्रेमनाथ पाटील, सदस्य देवानंद पाटील, नंदन पाटील, सदस्य श्री हरिदास पाटील, राजन पाटील सदस्य,
ऍडव्होकेट संजू पाटील, भूषण पाटील, श्री देवानंद पाटील, श्री चिंतामण पाटील, तसेच श्री मयूर पाटील, दिनेश पाटील, ध्रुवा पाटील, मुकेश पाटील, सदस्य विष्णू पाटील, राजेश पाटील, दिनेश पाटील आणि विकास पाटील यांच्या अथक परिश्रमातून आणि त्यांच्या स्वप्नातून खऱ्या अर्थानं साकार झालेली ही कबड्डीची स्पर्धा तुम्ही या ठिकाणी पाहतायत. आणि सध्या दोन्ही मैदानांवर वीर तानाजी दापोडे इन ऍक्शन. कम ऑन सूरज सर. नक्की ज्या ठिकाणी पाहू शकताय चांगला चौडा पकडले टाळ्या वाजवा या पकडीसाठी टोचा टोचा. आता मात्र नीटचा प्रयत्न पॉइंट की पकड काय खडे प्रेक्षकाच्या नजरा आणि हा इथे ऍडव्हान्स टॅकल सक्सेसफुल पॉइंट रॅडिकल. 13:01 बाकी आहे. लोन लोन वर मॅच आहे. लोन देतील का आणि इथे ओम न पकड केली चौडा मॅच बनवली विजयाच्या उंबरठ्यावर वीर तानाजी दापोडे अ मॅच खेचली ओमच्या पकडीनं. दिवेश पाटील स्टेट लेवल चॅम्पियन वीर तानाजी दापोडे पुरुष ब गट रेड करतोय राज्य स्तरावर खेळला खेळाडू अफलातून रेडर. पॉइंट मिळेल का दिवेशला तर मिळतोय पॉइंट. वीर तानाजी दापोडे आघाडीवर 5-6. मैदान क्रमांक 3 स्वर्गीय सुकीर पांडुरंग पाटील ग्राउंड नंबर 3. धन्यवाद सर. क्रीडांगण क्रमांक या पुढील होणारे सामने जय शिव बदलापूर जय हनुमान कालेर अ गट आपणास खेळण्यासाठी दुसरा पुकार. नवरत्न हवे दिवे जय बजरंग वाशिन ब गट आपणासही खेळण्यासाठी दुसरा पुकार. आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. वासिन विरुद्ध कल्याण, जय बजरंग विरुद्ध हनुमान सेवा. चर्चा या मॅच ची मात्र महाराष्ट्रामध्ये जरूर आहे. वासिन 7 गुणांनी पुढे, हनुमान सेवा 7 गुणांच्या पिछाडीवर. रेड मध्ये पॉइंट आले तर मॅच बनू शकेल. पहिल्या हापला आघाडी कोणाची असेल? अतुल राईट कॉर्नर सांभाळताना सेफ रेड. आता बघूया अतुल देसले रेड वर येत आहेत. राजू कथोरे आज मात्र इन टीम ऍक्शन मध्ये नाही आहेत आणि जबाबदारी मात्र अतुल देसले सपोर्टिंग रेडर मात्र दर्शन पवारच्या साथीला. 7 गुणांची आघाडी. बघूया ग्राउंड नंबर आपण जातोय 1 वर. स्वर्गीय सुभाष विठ्ठल पाटील क्रीडा क्रमांक 1 वीर तानाजी चषक 2024 होम ग्राउंड टीम वीर तानाजी दापोडे पुरुष ब गट विरुद्ध बालगोपाळ कोणगाव. 2 संघातील लढत बिडत संघर्ष. थर्ड रेड बालगोपाळ टीम का ये रेडर थर्ड रेड के लिए आया है क्या होगा. 30 सेकंड में पॉइंट लेना कंपल्सेशन होता है. पॉइंट की पकड़ दापोडे पकड़नार की कोणला पॉइंट मिळणार कोणगाव की दापोडे. थर्ड रेड पकडली दापोडे टीम ना. खतरनाक डिफेंडर दर्शी क्रमांक वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024 आजचा स्पर्धेचा 4th दिवस आणि प्रो कबड्डी स्टार सन्माननीय निलेश शिंदे एक उत्कृष्ट कबड्डीपटू प्रो कबड्डी स्टार यांचं शुभ आगमन या वीर तानाजी चषक 2024 आजच्या 4th दिवशी आम्हाला उपस्थिती लाभलेली आहे. वेलकम 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 नॅशनल कबड्डी प्लेयर प्रो कबड्डी स्टार निलेश शिंदे. जोरदार टाळ्या वाजवायचे. जोरदार टाळ्या वाजवायचे. नक्कीच या ठिकाणी व्यावसायिक संघातील खेळाडू निलेश शिंदे यांचं आगमन. वेलकम प्रो कबड्डी स्टार निलेश शिंदे या ठिकाणी आलेले आहेत. वेलकम आपलं. खरं तर बंगाल वॉरियर्स कडनं प्रो कबड्डीमध्ये त्यांचं पदार्पण झालं होतं आणि उत्कृष्ट डिफेंडर म्हणून निलेश शिंदे यांची ओळख आणि नुकतंच त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम वीर तानाजी चषक 2024 मध्ये आपलं मनस्वी हार्दिक स्वागत. तर नक्कीच वीर तानाजी चषक 2024 ला प्रो कबड्डी स्टार निलेश शिंदे यांनी मात्र भेट दिलेली आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वर होणारा सामना नवरत्न हवे दिवे जय बजरंग वाशिन ब गट चला आपणास खेळण्यासाठी तिसरा पुकार. नवरत्न हवे दिवे जय बजरंग वाशिन क्रीडांगण क्रमांक 2
जय शिव बदलापूर जय हनुमान काल्लेर क्रीडांगण क्रमांक 3 वर होणारा सामना अ गटाचा आपणास खेळण्यासाठी तिसरा बुकान जय शिव बदलापूर जय हनुमान काल्लेर तसेच सूरज सालुंके मुंबई उपनगरचे उत्कृष्ट कबड्डीपटू ते देखील आलेले आहेत आपलं देखील स्वागत त्याचबरोबर विक्रम म्हात्रे माजी आमदार सुभाजी भोईर यांचे ते भाचे ते देखील उत्कृष्ट कबड्डीपटू त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय दापोडे नगरीमध्ये वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने वीर तानाजी चषक 2024-26 महासंग्राम तसेच उद्योगपती डोंबिवली कुणाल म्हात्रे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देखील आपण करूया मनापासून स्वागत क्या बात आहे बघा लगेच स्क्रीन वर दाखवलं जात आहे बंगाल वॉरियर्स कडनं खेळत असताना अँकल होल्ड निलेश शिंदे ना कॅप्चर करण्यात आलंय क्या बात आहे मेगा स्क्रीन वर हे दृश्य डिफेंडर बंगाल वॉरियर्स प्रो कबड्डी क्रीडांगण क्रमांक 3 वर होणारा सामना जय शिव बदलापूर जय हनुमान काल्लेर या सामन्यासाठी सामनाधिकारी महेश सरपंच महेश पाटील पंच विनोद चौगुले पंच विनोद पाटील गुणलेखक वैष्णव म्हात्रे सहाय्यक गुणलेखक विनोद नाईक प्रशांत पाटील तिसरी चढाई आतिश म्हात्रे टायमर मशीन कुंदन नाईक कुंदन माली नक्कीच आपण मेगा सन्मानाकडे या ठिकाणी वळणार आहोत नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे अर्थातच प्रो कबड्डी स्टार क्रीडांगण क्रमांक 2 वर होणारा सामना नवरत्न हवे दिवे जय बजरंग वाशिन या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच ऋषिकेश दमदाडे पंच अजय म्हात्रे पंच सुनील तरे गुणलेखक विशाल पाटील तिसरी चढाई चेतन परुलेकर विशाल पाटील धन्यवाद तर एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील आणि खऱ्या अर्थानं ज्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली निलेश शिंदे प्रो कबड्डी स्टार एकदा जोरदार टाळ्या वाजवा निलेश शिंदेसाठी आणि त्यांचा शाही सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जात आहे मी मंडळाचे अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब मी आपल्याला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते निलेश शिंदे यांना आपण सन्मानित करावं उत्कृष्ट डिफेंडर अर्थातच मात्र अध्यक्ष साहेबांचं म्हणणं आहे की एक जोरदार टाळ्या वाजवायचे आपल्या ग्रामीण भागातील कबड्डी पट्टू ज्याने ग्रामीण भागातील अनेक मैदान गाजवली ते गाजवताना राज्य स्तरावर राष्ट्रीय स्तरापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली प्रो कबड्डी स्टार प्रो 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 भारत पेट्रोलियम टीम प्लेयर निलेश शिंदे वेलकम या बात आहे आणि हा दृश्य तुम्ही पाहत आहात मेगा स्क्रीन वर त्यांचा भव्य शाही सन्मान वीर तानाजी चषकामध्ये केला जातोय अनेक दिग्गज रायडरना त्यांना नमवलं थांबवलं अर्थातच निलेशजी शिंदे उत्कृष्ट डिफेंडर त्यांना आपण सन्मानित करत आहोत आपला बहुमूल्य वेळ आमच्या स्पर्धेसाठी दिलात मी पुन्हा एकदा आपलं शतश आभार व्यक्त करतोय त्यानंतर लगेचच आपण राष्ट्रीय खिलाड़ू मुंबई उपनगर सन्माननीय
सुरेश सालुंके साहेबांचं या चौथ्या दिवशी मुख्य व्यासपीठावर आम्हाला उपस्थिती लाभलेली आहे. मी मंडळाचे सदस्य विष्णू एकनाथ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभासे एक राष्ट्रीय खेळाडू मुंबई उपनगर सन्माननीय सुरेश सालुंके साहेबांचं मुख्य व्यासपीठावर शाही सन्मान होत आहे. नक्कीच, या ठिकाणी आपण पाहतोय मुंबई उपनगर कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू अर्थातच सूरज साळुंके यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. एकदा जोरदार टाळ वाजू द्या. मंडळाचे सदस्य विष्णू पाटील यांच्या शुभस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. या बात या ठिकाणी राष्ट्रीय कबड्डीपटूंचा सन्मान केला जात आहे. मांडिया साळुंके साहेब निलेश शिंदे यांचे मामा राष्ट्रीय कबड्डीपटू यांचा सन्मान. जोरदार टाळ्या. यानंतर आजच्या चौथ्या दिवशी आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावर ज्यांची नुकतीच आम्हाला उपस्थिती लाभली असे एक उत्कृष्ट कबड्डीपटू राजेश शहाजी डोंबिवली या संघाचा उत्कृष्ट खेळाडू ज्यांनी खरोखरच वीर तनाजी क्रीडा मंडळाच्या सोबत अनेक सामने सोबत खेळलेले आहेत आणि खरोखरच त्यावेळेस आमच्या वीर तनाजी क्रीडा मंडळाला त्यांनी थांबवलेलं होतं असे एक उत्कृष्ट खेळाडू माजी आमदार सन्माननीय सुभाष भोईरी यांचे ते भाचे आहेत. सन्माननीय विक्रम म्हात्रे साहेबांचं शुभ सन्मान मी त्या मित्र राजेश पाटील यांना विनंती करतो. मंडळाचे सदस्य नक्कीच राजेश त्यांच्या बरोबर अनेक आपण कबड्डी स्पर्धा खेळलो आणि एक उत्कृष्ट कबड्डीपटू सन्माननीय विक्रम म्हात्रे साहेबांचं शुभ सन्मान होत आहे. नक्कीच, या ठिकाणी आपण विक्रम म्हात्रे यांना सन्मानित करत आहोत. राजेश शहाजी डोंबिवली त्याचबरोबर दापोडेच्या बरोबरीने बऱ्याच आपण त्यांना कबड्डी खेळताना पाहिलंय आणि त्यांचा हा शाही सन्मान मुख्यमंचावर केला जातोय. राजेश पाटील यांच्या शुभासे हा सन्मान आपण करतोय. त्यानंतर पुढील सन्मान उद्योगपती डोंबिवली कुणाल म्हात्रे या ठिकाणी आहेत. तसेच या ठिकाणी नुकतं शुभ आगमन झालेलं आहे माजी सभापती विद्याताई प्रकाश थळे मॅडम. मी आपलं मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडेच्या वतीनं वेलकम सुस्वागतम. त्यानंतर सन्माननीय प्रकाश थळे साहेब आपलं देखील वीर तानाजी चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर कबड्डीवर नितांत प्रेम असणारे सन्माननीय मालोजी सर आपलं देखील वीर तानाजी चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर नक्कीच सरचिटणीस ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे श्री मालोजी भोसले सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. वेलकम. स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. अर्थातच कुणाल म्हात्रे उद्योगपती डोंबिवली यांचा आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. कुणाल म्हात्रे आपण सन्मानाचा स्वीकार करावा. उपाध्यक्ष मुकेश पाटील यांच्या शुभासे कुणाल म्हात्रे डोंबिवली यांना सन्मानित आपण करत आहोत. कुणाल म्हात्रे उद्योगपती डोंबिवली यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यानंतर लगेचच आपण नॅशनल युनिव्हर्सिटीचे खेळाडू सन्माननीय योगेश शिंदे साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर सन्मान करणार आहोत. मंडळाचे सदस्य श्री भूषण पांडुरंग पाटील यांना विनंती करतो. नॅशनल चॅम्पियन युनिव्हर्सिटी सन्माननीय योगेश शिंदे साहेबांचं शुभ सन्मान करायचं आहे. नक्कीच, या ठिकाणी योगेश शिंदे ना आपण सन्मानित करत आहोत. युनिव्हर्सिटी लेवल नॅशनल राष्ट्रीय खेळाडू आहे योगेशजी शिंदे आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. तसेच या ठिकाणी आपण पाहतोय शुभ आगमन झालेलं आहे. संपूर्ण आमचे युवा कार्यकारिणी वीर तानाजी चषकाला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. आपला मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. समाजसेवक सुरेखान सीताराम पाटील साहेब आपण मुख्य व्यासपीठावर आपला सन्मान आहे. आपण मुख्य व्यासपीठावर बसायचं आहे.
सन्माननीय समाजसेवक सुरेखा सीताराम पाटील। नक्कीच आपण पाहतोय क्रीडांगण क्रमांक 2 येथे जो सामना सुरू होणार आहे, अर्थातच स्वर्गीय तुकाराम माधव पाटील क्रीडांगणावरती, त्या ठिकाणी निलेश शिंदे साहेब प्रो कबड्डी स्टार, तसेच संपूर्ण त्यांच्या सोबतीला आले सूरजजी साळुंके असतील, त्यानंतर विक्रम म्हात्रे असतील, कुणाल म्हात्रे असतील। या ठिकाणी त्यांच्या शुभासे टॉस देखील केला जाणार आहे आणि दोन्ही संघांची ओळख परेड देखील केली जाणार आहे। दापोडे गावचे समाजसेवक सन्माननीय सुरेखा सीताराम पाटील साहेब, आपला सन्मान आहे, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। यानंतर वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024 मध्ये आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन नुकतंच ज्यांची आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली असे भिवंडी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ विद्याताई प्रकाश थले मॅडम यांचं व्यासपीठावर शुभ सन्मान मी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कुंदन तुलसीराम पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभासे माजी सभापती पंचायत समिती भिवंडी सौ विद्याताई प्रकाश थले मॅडम यांचा शुभ सन्मान करायचा आहे। नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय माजी सभापती भिवंडी पंचायत समिती विद्याताई प्रकाश थले मॅडमना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत। हा सन्मान कुंदनजी पाटील साहेब मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांच्या शुभासे हा सन्मान केला जातोय। यानंतर लगेचच आपण ज्यांची नुकतीच आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्य व्यासपीठावर उपस्थिती लाभली असे वेलेगावचे समाजसेवक सन्माननीय प्रकाश थले साहेबांचं शुभ सन्मान मी मंडळाचे उपाध्यक्ष संभाजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभासे वेलेगावचे समाजसेवक सन्माननीय प्रकाश थले साहेबांचं शुभ सन्मान आपल्या शुभासे करायचं आहे। नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय प्रकाशजी थळे साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी केला जात आहे। दापोडे गावचे समाजसेवक सन्माननीय सुरेखा सीताराम पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। रेखांत बागल नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, खुणीचे युवा नेते रेखांत बागल आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय, युवा सेना उपतालुका प्रमुख आणि त्यांच्या सोबतच त्यांचा मित्र परिवार देखील या ठिकाणी आलेला आहे। आणि वीर तानाजी दापोडे चला लगेच आपण रेखांत बागल यांचा सन्मान देखील करत आहोत। नवरत्न ठाणे पुरुष ब गट टीम, नवरत्न ठाणे पुरुष ब गट टीम जय बजरंग वासीन। टफ मॅच ही मॅच, हा सामना भन्नाट होईल, कुठेही जाऊ नका, पात्र ऐकत राहा। स्वर्गीय तुकाराम माधव पाटील क्रीडांगण नंबर 2 वरचा सामना भन्नाट वासीन विरुद्ध ठाणे। प्रो कबड्डी स्टार असलम इनामदार इनके जय बजरंग क्रीडा मंडल वासीन की यह टीम है वासीन और दूसरी तरफ है नवरत्न ठाणे। रेखांत बागेल यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत, युवा सेना उपतालुका प्रमुख मुकेश पाटील मंडळाचे उपाध्यक्ष, आपण आपल्या शुभासे रेखांत बागेल यांना आपण सन्मानित करावं। नवरत्न हायवे दिवे के कोट
त्या समेत कॅमेरामध्ये या स्पर्धेला वीर तनाजी दापोडे मंडळाच्या विनंतीला मान देऊन पोहोचलेले आहेत. नक्की दादा, ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा कबड्डीचा मास संग्राम आहे. 36 सायकल, आपण गप्पा करत करत मंचावर जाऊया, 36 सायकल या स्पर्धेमध्ये मात्र आहेत. त्याचबरोबर 44,000 पुरुष अ गटाचा माझा प्रथम पारितोषिक. आणि आत्तापर्यंत कबड्डीच्या इतिहासामध्ये ठाणे जिल्ह्यातील या सीझनमधील सर्वात मोठा महासंग्राम. आणि महाराष्ट्रातील मला वाटतं एकमेव मंडळ आहे, एक गाव आणि एकच मंडळ, वीर तानाजी दापोडे. 60 वर्ष एक गाव एक मंडळ ही परंपरा जतन करण्याचं काम वीर तानाजी दापोडे क्रीडा मंडळानं केली आहे. आणि ठाणे जिल्ह्यातील टॉप 1 स्पर्धा आत्तापर्यंत ठरलेली आहे, ही होत आहे. 20 तारखेला मेगा फायनल मॅच आहेत. आपणही मोठ्या स्पर्धा खेळतात, प्रो कबड्डीपर्यंत पोहोचलात, पण ग्रामीण भागातील एक गरीब कबड्डीपट्टू म्हणून तुमची ओळख आपण राष्ट्रीय स्तरापर्यंत नेली. प्रो कबड्डी इंटरनॅशनल खेळाडूंसमोर आपण खेळलात, तो खेळ याच मातीतून सुरुवात केलात. आणि मातीवरची कबड्डी स्पर्धा आयोजन जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत बघताना काय म्हणाल वीर तनाजी चषकला? जय महाराष्ट्र. व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर व माझे गुरु ज्यांच्यामुळे मी कबड्डी खेळून आज मी कबड्डीमध्ये जे प्रावीण्य कमावलं आहे ते सुरेशजी साळुंके, ठाणे जिल्ह्याचे माननीय सेक्रेटरी माननीय श्री मालोजी सर, तसेच वीर तानाजी दापोडीचे सर्व खेळाडू सभासद ज्यांनी हा जो कबड्डीचा महासंग्राम जो सगळ्यांना पाहायला भेटतो आहे खूप चांगलं नियोजन आहे. मी पण स्वतः एक ठाणे जिल्ह्याचाच खेळाडू होतो पण आणि राजेशहाजी जे विक्रम म्हात्रे जे राजेशहाजीमधून खेळत होते त्या राजेशहाजीमधलाच मी खेळाडू होतो. फक्त एक कुठेतरी अजून एक स्टेप पुढे जावं म्हणून मी मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये मी गेलो आणि आज तिथून मी सक्सेस होऊन आज प्रो कबड्डी इंडिया किंवा महाराष्ट्र कॅप्टन हे सगळं मला त्या माध्यमातून भेटलं. तेव्हा पण भिवंडीचं स्टेटस तेच होतं जे आज पण मला अजून प्रगती झाल्यासारखं दिसतं आहे. अजून पण त्यांचं ग्राउंड करण्याची मेहनत, स्टेडियम, खेळाडूंना चांगल्या चांगल्या प्रकारे नियोजन आणि वेळेवर स्पर्धा सुरू होणं हे पहिल्यापासून मी भिवंडीचं बघितलं आहे. बी एन एन कॉलेजचे सर, आज मी वीर तानाजी दापोडेंना 60 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. आणि मला व माझ्या गुरूंना इथे बोलून आमचा आदर सत्कार केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर नक्की ज्या ठिकाणी इंडिया प्लेयर प्रो कबड्डी स्टार निलेश शिंदे यांचं आपण मनोगत ऐकलं त्याचबरोबर जाऊया. नक्कीच आजच्या ठाणे जिल्हा चौथ्या दिवशी आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन मुख्य व्यासपीठावर ज्याचं शुभ आगमन झालेलं आहे पिसे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय विजय पाटील साहेबांचं शुभ आगमन या मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे. साहेब, आपलं वीर तानाजी चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. थर्ड रेड हाय विथ दी नवरत्न टीम प्लेयर. तीसरी चढाई, पॉइंट की पकड़ काय घडेल. आर या पार रेड छोटा फटाका वासिंचा कोर्ट मध्ये. हाय विथ दी बोनस प्लस पॉइंट काढलाय, छोटा फटाका बडा धमाका, टाळ्या वाजवा जोरदार. तत्पूर्वी आपण नक्कीच आपण पाहतोय ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरचिटणीस श्री मालोजी भोसले सर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा आपण सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करत आहोत. मी देवानंद पाटील आपणाला विनंती करेन की आपण आपल्या शुभहस्ते मालोजी सरांना आपण सन्मानित करावं. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरचिटणीस, भरपूर मोठी भूमिका त्यांची ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनसाठी, ठाणे कबड्डी प्रेमींसाठी राहिलेली आहे. मालोजी सरांचा सन्मान देवानंद पाटील यांच्या शुभहस्ते वीर तानाजी चषक 2024 मध्ये होतोय. धन्यवाद. यानंतर लगेचच नुकतंच आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली असे पिसे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय विजय पाटील साहेबांचं
नक्कीच विजय पाटील साहेब पिसेचे माजी सरपंच आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख या ठिकाणी आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती आपण इथे करणार आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन मंडळाचे अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब, आपण आपल्या शुभस्ते विजय पाटील साहेबांना सन्मानित करावं.